सोशल मीडिया हा विषय जो आहे तो खरं म्हणजे एकीकडे अत्यंत उपयुक्त, दुसरीकडे अत्यंत उपद्रवकारक असा एक मीडिया आहे. जसं ते बंदुकीसारखं आहे की तुम्ही कुणाचा जीव वाचवण्यासाठी तो उपयोगी आणणार का कुणाचा जीव घेण्यासाठी करणार, तसं सोशल मीडियाचं झालेलं आहे. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की सोशल मीडिया याचा खरा अर्थ फार थोड्या लोकांना कळलेला आहे. केवळ व्हॉट्सॲप करणं किंवा कुठेतरी ट्विटर करणं किंवा कुठेतरी यूट्यूबवर काहीतरी करणं म्हणजे सोशल मीडियावर आपलं अस्तित्व निर्माण करणं असं नाही. याचं कारण माझ्या ओळखीमध्ये एक गृहस्थ आहेत, ते याच्यावर प्रचंड सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये खर्च करतात. कमर्शियली प्रोफेशनली लोक त्यांच्याबरोबर आहेत आणि ते सारखं व्हॉट्सॲपपासून यूट्यूबपर्यंत काय काय टाकत असतात. आणि मला गर्वाने अतिशय जेव्हा ते सांगायला लागले की मी असं करतो तसं करतो, माझ्याकडे हे युनिट आहे ते युनिट आहे, त्यामुळे मी म्हटलं की नम्रपणे मी तुमची एक गोष्ट नजरेला आणून देऊ शकतो की काल तुम्ही हे सगळे जे मेहनत करून टाकलं आहे त्याला फक्त 45 हिट्स आहेत. 45, 50, 100, 200, 500 एवढ्याच जर हिट्स तुम्हाला असतील तर 45 सीट असतील तर त्या 45 लोकांना फोन करून बोल ना. त्याकरता सोशल मीडियावर जाऊन हे एवढा सगळा उद्योग तू कशाला करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की काही गोष्टी फार चीप करून टाकल्या आहेत. आता व्हॉट्सॲप, मला तर असं वाटतं की व्हॉट्सॲप हे पेड करण्याची वेळ आता आलेली आहे. ह्याचं कारण असं की नशीब त्यांनी त्यांनी ते 5 केलं. आधी ज्या वेळेला भरमसाठ जात होते त्यावेळेला काही नाही, सकाळी उठली की एक 25, 30, 50 तुम्हाला गुड मॉर्निंगचे मेसेज असतात. अरे माझा सकाळचा वेळ हा इतका निरुद्योगी आहे का की मी ते गुड मॉर्निंगचे मेसेज वाचू. बरं, कोटेशन्स काहीतरी एक हिंदी मराठी इंग्रजी कोटेशन्स पाठवतात. माझ्याकडे 5,000 कोटेशनची पुस्तकं आहेत, तुम्हाला कोटेशनमध्ये गुदमरवून टाकू शकतो. म्हणून मी कोणाला कोटेशन पाठवत बसत नाही. याचं कारण हे सगळे व्हॉट्सॲपचे कोटेशन जे आहेत ते जर जितक्या लोकांनी वाचले तेवढ्याचं जर अंमलामध्ये आणलं असतं तर हा समाज सगळा जो आहे तो सर्वत्र सुखीने संतुमसारखा झाला असता, सगळे सुखीत झाले असते, सगळेजण भ्रष्टमुक्तच झाले असते. असे केवळ चांगले विचार सकाळी व्हॉट्सॲपवर वाचून कोणाच्या जीवनात फरक पडतो का? सकाळी माझ्याकडे 25 व्हॉट्सॲप आले, त्यातला एक व्हॉट्सॲपचा मेसेज मला सांग असं म्हटलं तर मला नाही वाटत की 50 पैकी 49 लोक सांगू शकतील, नाही सांगू शकणार. माझं म्हणणं असं की वेस्ट ऑफ एनर्जी, टाईम आणि मीडिया असं खूप होत आहे. आत्ता कसं आहे की काही मिलियन्स ज्यांना हिट्स येतात, आता कुठलं तरी काहीतरी एक माकड काहीतरी करत असतं, कुठला तरी एक माणूस म्हातारा कुठला तरी, आता परवा मी एक म्हातारी काय मिलियन तिला हिट्स आहेत म्हणून बघायला गेलो तर दारू पिऊन ती नाचते आणि त्याच्याकरता मिलियन हिट्स. म्हणजे एवढे रिकामटेकडे लोक सोशल मीडियावर आहेत की जे एक म्हातारी दारू पिऊन नाचते किंवा एक म्हातारा दारू पिऊन नाचतो ह्याच्याकरता मिलियन ऑफ हिट देतात. माझं म्हणणं असं की जसं शिक्षण संस्थांकडे एकेकाळी समाजाने एक माध्यम, मनोरंजनाचं नाही शिक्षणाचं माध्यम, लोकशिक्षणाचं माध्यम, समाज सुधारण्याचं माध्यम, राजकीय विचार परिवर्तनाचं माध्यम, राजकीय विचाराच्या संस्कारांचं माध्यम म्हणून पाहिलं, त्या पद्धतीने मला नाही वाटत की लाखातला एक माणूससुद्धा सोशल मीडियावर असलेला आज विचार करतो. खरं म्हणजे सोशल मीडियावरे लोकांची मतं नाही तयार होत, अफवा तयार होतात. मी जे काय आता बघतो आहे सोशल मीडिया, मी पण माझ्याकडे पण मोबाईल आहेत, लोकांचे सोशल मीडिया मेसेज येतात, त्यांचाही मी अभ्यास करतो की काय वृत्ती आहे याच्यामागे, काय प्रवृत्ती आहे, काय दृष्टिकोन आहे. मेसेज आल्यानंतर आता हल्ली त्यांनी जरा व्हॉट्सअपचे ते सुरू केलं की मी विघातक वगैरे करणार नाही, परंतु मुळामध्ये मेसेज आल्यानंतर तो वाचायच्या आधी पाठवायची काय, किती लोकांचं मी बघितलं आहे. एकाने मला पाठवला, मी त्याला म्हटलं तू मेसेज मला पाठवलास, फॉरवर्ड केलास, तू वाचलास का तू? कारण मला शंका आली की नाही वाचला की नाही. तू म्हणा नाही मी वाचला नाही, मला आले की मी आधी फॉरवर्ड करतो. मी म्हटलं हीच घाई नडती तुम्हाला, आपण काय फॉरवर्ड करतो आहे, कुणाला फॉरवर्ड करतो आहे, त्याची वृत्ती प्रवृत्ती दृष्टिकोन काय आहे जीवनाचा. मोठमोठ्या लोकांना तुम्ही, मंत्र्यांना आणि यांना त्यांना, मुख्यमंत्र्यांना सकाळी मला वाटतं 1,000 गुड मॉर्निंगचे मेसेज लोक पाठवत असेल, त्यांचा मोबाईल मिळाला की ते मोबाईल बघूच शकत नाहीत. तुमचे मेसेजेस मोठ्यांदी, जसं वर्तमानपत्राचं आहे, मला एकाने परवा सांगितलं आमचा पेपर मंत्रालयात जातो, थेट मुख्यमंत्री कार्यालयात जातो. मी त्याला म्हणलो मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन एकदा बघ की त्यांच्याकडे सकाळी वर्तमानपत्र किती येतात. त्यांच्याकडे साधारण 500 ते 1,000 वर्तमानपत्र महाराष्ट्रभरची सकाळीच येतात. सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे, एक माणूस आहे तो सगळ्या ठिकाणी पाठवतो. मग ते वाचतात का? नाही, ते 4 वाचतात. तुम्ही एवढे जे मेसेज पाठवतात ते तुम्ही ज्यांना पाठवता ते वाचतात का? त्याचा काही परिणाम होतो का? त्याच्यामुळे काही खळबळ होते का? आणि ज्याला तुम्ही ती खळबळ म्हणता ती सहसा निगेटिव्ह असते. कुणीतरी काहीतरी एखादं राजकीय विधान करतो, त्याच्यावर कुठला तरी एक माझा दृष्टिकोन आहे तो घेऊन मी हॅमर करतो, ह्याच्यामुळे विचारमंथन होत नाही. माझं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे मोदी जिंकले किंवा आता सोशल मीडियामुळे मोदी हरतील आणि राजीव गांधी जिंकतील,
माझं म्हणणं आहे की सोशल मीडिया हा केवळ एक मनामध्ये तरंग निर्माण करणारा विषय, एक दगड टाकला की जसे पाण्यामध्ये तरंग येतात तसे ते तरंग येतात, त्याच्यामुळे भरती किंवा होटी येणे इतकी ताकद त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये नाही, त्याच्या फार नादी लागून उपयोगी नाही. लोक स्वानुभवानी मतं देतात, नाहीतर करोडो अब्जावधी रुपये असलेल्या भाजपने या 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया वापरला नाही असं नाही ना, पण लोकांचा जो अनुभव होता त्याच्या आधारे लोकांनी मतं दिली किंवा दिली नाही. या पुढल्या निवडणुकीत देखील तुम्ही सोशल मीडिया कितीही वापरा काही वापरा, सोशल मीडिया वापरणं राजकारणासाठी म्हणजे एखाद्या राजकारण्याने हस्तमैथून करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. तुझं तुला समाधान येतो, तुझा फोटो तूच बघतो, तूच तुझा मेसेज बघतो, तुझे 4 चमचे तुला लाईक करतात आणि तू खुश होतोस, समाजावर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे काही वृत्तीदृष्टिकोन बदलतो, अनुकूल किंवा प्रतिकूल होतो, अशी ताकद पाहिजे. वर्तमानपत्र 1000 प्रसिद्ध होतात, एकाच संपादकाच्या अग्रलेखामध्ये अशी ताकद असते की सरकारचा निर्णय तो बदलू शकतो. असं काहीतरी परिवर्तन घडून आणण्याची ताकद जर तुमच्या सोशल मीडियात असेल, तुमच्यात असेल, आणि तेवढी पुण्याई, तेवढं कर्तृत्व, तेवढं वलय जर तुमच्या मागे असेल तर सोशल मीडियाचा उपयोग होतो, नाहीतर सोशल मीडिया हा पोरकटपणाचा एक नमुना म्हणून जर वापरत असाल तुम्ही आणि तुम्हीच लिहायचं आणि तुम्ही आरशात पाहून खुश व्हावं, तसं सोशल मीडिया हा तुमचा आरसा आहे, तुम्ही स्वतःला त्याच्यात बघता आणि असं असं करत बसता, नो. सोशल मीडियाच्या मर्यादा लक्षात घ्या आणि त्या मर्यादा तुमच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे हे लक्षात घ्या, आणि मर्यादा तुमच्या वाढवा, अमर्याद व्हा, मग अमर्याद जी पॉप्युलॅरिटी मिळेल ती परिवर्तन करणारी ठरेल.